माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. काळाची उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. काळाची उडी पडेल बाजवा सोडविना तेव्हा माय बाप. विठाला 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 नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. पांडुरंगा कारो प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरुचे ते नमस्कारो. आता नमो ज्ञानेश्वर 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 नमो ज्ञान
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो जाद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सो समेधा आत्मरूपा देवा तुच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिरासु अवधारिसो जी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्विख्यात जगत माननीय वैराग्याची मेरुमणी आणि देहूचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आहे विठ्ठल 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 नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडविना देव्हा माय बाप कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आहे आणि आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे हरिभक्त परायण व्यंकट भाऊ कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त माझ्या वाटेला आलेली त्याबद्दल मी माझं परम भाग्य समजतो विठ्ठल 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 तुकाराम महाराज ही अभंगामध्ये प्रजेला साधकाला जनतेला उपदेश करतात की बाबा रे नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळ एक रसावय अरे बाबा काळ जवळ यायला आपल्या माया जाळ्यामध्ये गुंतू नको काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप एकदा काळाची उडी पडली की त्याच्यातून आपल्याला आई वडील सुद्धा सोडू शकणार नाही चरणामध्ये सांगतात सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोय रे बली बली देशाचा पंतप्रधान जरी असला तरी सुद्धा या काळाच्या तडाख्यातून आपल्याला कोणी सोडू शकणार नाही आणि चौथ्या चरणात सांगतात तुका म्हणे सोडवी तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या ज्या भगवंताच्या हातात सुदर्शन चक्र आहे त्या भगवंताशिवाय आपल्याला कुणी सोडू शकणार नाही कारण काळ त्याच्या ताब्यात आता याला म्हणतात माईक सिस्टम अभंग भी चुकला आणि स्वर भी गेला माईक सिस्टम आणि आवाज बाहेर जातो मला तर असं वाटलं आता पळून जाऊ निघू आणि त्याच्यामध्ये अशी भानगडी की मागच्या वर्षी इथं कीर्तन केलं होतं त्याच्यानंतर हे पहिलंच कीर्तन आहे म्हणजे कीर्तनाचा मला सराव फक्त कंपनी बघायचं चार पाचशे रुपये का चार पाचशे कामगार आहे ते कंपनी बघायचं आणि कीर्तनासाठी बंद होती कुठं जायचं नाही घराच्या बाहेर आणि पहिलं कीर्तन आहे त्याच्या सुरुवातीला माहिती प्रॉब्लेम आला मी आम्हाला माझ्या घरच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आला काही पण आता एकदम बरोबर लावली विठ्ठल विठ्ठल भगवंतान आपल्याला मनुष्य होण्यामध्ये जन्माला घातलं त्याचं एकमेव कारण भगवंताचं भजन करणं कारण याच देही घडे देवाचे भजन नाही I'm
महाराज सांगतात बाबांनो याच धी घडे देवाचे भजन आणि के ज्ञान नाही कोठे स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्माम 33 कोटी देव चांगलं कर्म करून स्वर्गात गेलेले ती माणसाची इच्छा करतात कारण त्या ठिकाणी भजन करता येत नाही कारण त्या ठिकाणी परावलंबी जीवन आहे फक्त आपल्यालाच मृत्यू लोकांमध्ये भजन करता येतं विठ्ठल भगवंतान आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलं त्याचं एकमेव कारण भगवंताचं भजन करणं आणि भजन करण्यासाठीच माणसाच्या जन्माला आपण आलेलो आणि जर ते भजन करायचं असेल संता विन प्राप्ती नाही आईशी वेद देती ग्वाही ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया संताशिवाय भगवंताची प्राप्ती झाली अशी एकही उदाहरण नाही आणि गुरुशिवाय प्राप्ती होत नाही आणि आतापर्यंत एकही उदाहरण असं नाही की गुरु नाही केला आणि त्याला देव भेटलो गुरुशिवाय संताशिवाय देव भेटू शकत नाही सद्गुरु वाचनी तापणे ना तोय सद्गुरु वाचनी तापणे ना तोय सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी म्हणजे आपल्या जीवनामध्ये संत आले पाहिजे संताविन प्राप्ती नाही आईशी वेद देती गाई ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला आणि मी तर सरळ सांगत असतो जेवढे बिगरमाळाचे मेले तेवढे नरकात गेले जेवढे बिगरमाळाचे मेले तेवढे नरकात गेलेत आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये माळ येत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्षाची प्राप्ती नाही चलो तुम्ही बघा आपण पंढरपूरला जातो भगवंताच्या दर्शनाला पण तिथं सुद्धा अर्जमेंट अशी आहे की पहिलंच भीमानी चंद्रभागेमध्ये असणार नाही पंढरपूरला गेल्यानंतर भीमानी चंद्रभागेमध्ये स्नान त्याच्यानंतर चोखोबा महाराजाचं दर्शन आणि नंतर रामदेव बारीचं दर्शन आणि मग भगवंताचं दर्शन आहे आणि भगवंताच्या द्वारामध्ये गरुड आणि हनुमंताची मूर्ती जेवढे पंढरपूरला गेले त्यांना सर्वांना माहिती भीमानी चंद्रभागेत स्नान करणं म्हणजे त्या भीमानी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर पाप नाहीस होतं पण बुडल्यानंतर किती पाण्यात किती दिवस राहिला पण एक मिनिट ते पाप वरच असतं वर निघाल्यानंतर त्याला ते पाप भेटतं